नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात आणि देशभरामध्ये चांगले यश मिळाल्यानंतर काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलं आहे. या अनुषंगाने पक्षाच्या वतीनं विभागनिहाय आढावा बैठका घेण्यात येत आहे. याच अनुषंगाने आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडली आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात आणि देशभरात चांगले यश मिळाल्यानंतर काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलंय. या अनुषंगाने पक्षाच्या वतीनं विभागनिहाय आढावा बैठक घेऊन 20 ऑगस्ट पासून मुंबईतून विधानसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यातील पहिली विभागीय आढावा बैठक 10 ऑगस्ट रोजी लातूर येथे पार पडली. आज दुपारी आढावा बैठक छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली होती. या निमित्ताने विजय मिळविलेल्या काँग्रेसच्या खासदारांचा जाहीर सत्कारही यावेळी राज्यामध्ये पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या मार्गदर्शनाखाली विभागावर बैठका घेऊन प्रत्येक जिल्ह्यातील निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषद गटनेते सतेज पटेल, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, जिल्हा पदाधिकारी नेते यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.